दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस नेत्यांच्या काय प्रतिक्रिया, त्या देखील जाणून घेऊया. खरं म्हणजे ह्याला आश्चर्य काही करण्यासारखं काहीच बाब नाही. याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की शिवसेनेचा सुद्धा चिन्ह आणि नाव हे जे मूळ त्याची स्थापना करणारं ठाकरे कुटुंबीय आहे त्याच्याऐवजी तो सर्व चिन्ह आणि पक्षाचं नावसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे. त्यामुळे हाही निकाल तसाच होणं अपेक्षित होतं. मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही आहे. जे तिथे झालं तेच इथे होणार आहे आणि झालं तसंच. आणि त्यामुळे पवार साहेबांनी ज्या पक्षाची स्थापना केली, जो पक्ष त्यांनी वाढवला, तो पूर्णपणे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे तो आता अजित पवारांकडे गेलेला हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. शिवसेनेच्या बाबतीतसुद्धा हाच निर्णय दिला होता आणि त्यामुळं एकंदर निर्णय देण्याची त्यांची जी पद्धत आहे ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. दुर्दैवानं ते सत्तेचे गुलाम झालेले आहेत. सत्ता सांगेल त्या पद्धतीनं ते निर्णय देत आहेत आणि लोकशाहीला अत्यंत घातक अशा पद्धतीचे निर्णय प्रक्रिया ही सध्या सुरू आहे. म्हणजे केवळ लोकशाहीमध्ये एक पक्ष राहिला पाहिजे शिल्लक, याचा अर्थ एक पक्षीय हुकुमशाही आणण्याकडे संपूर्णपणे वाटचाल सुरू आहे. चिन्ह कदाचित वेगळे येतील, परंतु ते चिन्ह सुद्धा जनतेला, जनता सुद्धा जागृत आहे, निश्चित समजून घेईल आणि या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाला, याचा जात विचारल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.